नमस्कार मित्रमैत्रिणींनो कोरोनाच्या केसेस आता अपेक्षेप्रमाणे जसं भाकीत केलं होतं अनेकांनी मी देखील व्हिडिओ केला होता मला वाटतं तीन महिन्यापूर्वी आणि मी त्यावेळी म्हणलो होतो की केंद्र आणि राज्याने सेकंड वेव्ह साठी तयार राहावे त्याप्रमाणेच केसेस वाढत आहेत आणि आता भरपूर मोठा आकडा महाराष्ट्रात होतोय मागच्या लाटेत देखील महाराष्ट्र आणि केरळाने सुरुवात झाली होती पंजाबमध्ये पण केसेस त्यावेळेला वाढल्या होत्या आणि आता देखील तसंच होत आहे तर मित्रांनो काही प्रश्न लोकांच्या मनात येत आहेत भीती पण निर्माण झालेली आहे लसीकरण सुरू झालंय खूप स्लो आहे पण सुरू झालंय आणि त्याच्याबद्दल अनेक प्रश्न लोक विचारत आहेत तर त्याच्यात काही जे प्रश्न आहेत ते मी उत्तर देण्याचा या व्हिडिओमध्ये दे प्रयत्न करेल नीट ऐका आणि इतरांना देखील शेअर करा तर हा करोना पुन्हा का पसरायला लागला तर कोरोनाची जगभर अशीच एक पद्धत आहे पहिली लाट दुसरी लाट तिसरी लाट हे व्हायरल पॅन्डेमिक्समध्ये असं होतं जो स्पॅनिश फ्लू शंभर वर्षापूर्वी झाला होता देखील अशा तीन लाटा आल्या होत्या आणि आता तिसरी लाट युरोपमध्ये सुरू झालेली आहे तशी आपल्याकडे आता दुसरी लाट आलेली आहे भारत हा थोडासा मागे चालतो कारण हा उगम जो झाला हा इतर देशांमध्ये दे झाला आणि इतर देशांमध्ये दे तो जास्त पसरला भारतात ज्या पद्धतीने लोक लोकसंख्या आहे रुरल पॉप्युलेशन आहे तो उशिराने येतो आधी शहरांमध्ये जे राज्य जास्त बिझी आहेत तिथे पसरतो जिथे टेस्टिंग होतं तिथे जास्त केसेस निघतात आणि मग इतर ठिकाणी ग्रामीण भागात तो पसरतो हळूहळू पसरतो तर त्यामुळे हा आता दुसरी लाट सुरू झालेली आहे ही का झाली आहे कारण लोकांनी एकमेकात पसरायला मिसळायला सुरुवात केली बंधनं सुटले कमी झाले आणि त्यामुळे यातून प्रसार झाला याच्यातने केसेस या लाटेमध्ये पहिल्या लाटेपेक्षा जास्त होऊ शकतात का मित्रांनो शंभर वर्षापूर्वी स्पॅनिश फ्लूमध्ये सेकंड वेव्ह ही सगळ्यात मोठी होती आणि युरोप ब्रिटन अमेरिकेत देखील सेकंड मध्ये जास्त केसेस झालेल्या आहेत आणि मृत्यू मात्र सेकंड मध्ये प्रमाणापेक्षा त्याचं जर प्रमाण आपण बघितलं तर जास्त झालेले नाहीत उलट थोडे कमी प्रमाणात मृत्यू झालेत तर भारतात सुद्धा महाराष्ट्रात आणि इतर जे राज्य आहेत जिथे मोठ्या प्रमाणावर संक्रमण होत असतं बिझी प्लेसेस ज्या जिथून लोक एका राज्यातून दुसऱ्या ला राज्यात जात असतात अशा राज्यांमध्ये महाराष्ट्र हे अग्रगण्य आहे दिल्ली आहे केरळ आहे तर इथे केसेस या सेकंड मध्ये पहिल्या वेवपेक्षा वेव जास्त होऊ शकतात पण याचा अर्थ मृत्यू जास्त होतील का तर असा अजिबात नाही उलट असं दिसून आहे की मृत्यूचा दर हा मागच्या लाटेपेक्षा कमीच आहे त्याचे अनेक कारण असतात व्हायरसमध्ये थोडा बदल ओव्हरऑल जे पूर्वी लोकांना संक्रमण होऊन गेलं पूर्वीचा जो लेटेस्ट सिरो सर्वेचा रिपोर्ट आहे आय सी एम आरचा त्याप्रमाणे अनेक शहरांमध्ये चाळीस पन्नास टक्के लोकांना संक्रमण होऊन गेलंय आणि ग्रामीण भागात सुद्धा जवळजवळ वीस टक्के लोकांना आणि हे मागच्या वर्षी सप्टेंबर वगैरेला हे सर्वेक्षण झालं होतं म्हणजे आता अजून जास्त लोकांना संक्रमण ऑलरेडी झालेलं आहे त्यामुळे ह्याच्यात आता ट्रान्समिशन जरी सध्या होत असलं तरी जे लोक आ, रिस्क होते त्यांच्यामध्ये धोका झालेला आहे आणि ते त्यातले काही लोक मे मेलेले देखील आहेत आणि आता जे उरलेले लोक आहेत यांच्यामध्ये देखील संक्रमण होईल काही लोक दगावतील देखील पण ते जास्तीचं दगावण्याची शक्यता नाही आहे उलट थोडं कमीच दगावत आहेत कारण आता यंत्रणादेखील तयार झालेली आहे अनेक ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत आणि लोकांमध्ये जी भीती होती त्या भीतीमुळेच अनेक लोकांना म्हणजे मरण आलं असावं असं अनेकांचं मत आहे की त्यात लोकांचे हार्ट अटॅक्स आले असावेत भीतीमुळे स्ट्रेसमध्ये अजून इम्युनिटी खराब होते वेळेत उपचार मिळू शकत नाहीत त्यावेळी उपचार देखील नव्हते पण आता परिस्थिती बदललेली आहे त्यामुळे मृत्यू जास्त होतील याची शक्यता वाटत नाही अनलेस एखादा व्हायरस जर बदलला आणि तो जास्त मृत्यू करणारा असेल तर त्याने मृत्यू जास्त होऊ शकतात आता सध्या तशी परिस्थिती नाही त्यामुळे काळजी करू नका मित्रांनो मग पुढचा प्रश्न असा आहे की लस जी आहे ती प्रभावी होत नाहीये का पहिला मुद्दा जो आहे की लस आपल्याकडे अजून दोन अडीच टक्के लोकांना फक्त दिली गेली आहे त्यात पण पहिला डोस झालेला आहे आणि लसमधून प्रोटेक्शन भारतात जी लस आहे ऑक्सफर्ड अस्ट्राजेनिकाची कोविशिल्ड ही पहिला डोसनंतर जवळजवळ शहात्तर टक्के प्रोटेक्शन देते आणि दुसरा डोसनंतर एवढंच प्रोटेक्शन राहतं पण दोन डोसच्या मध्ये जर तीन आठवड्याच्या ऐवजी आपण दोन महिने तीन महिन्याचं अंतर ठेवलं तर प्रोटेक्शन वाढतं ऐंशी ते नव्वद टक्के होतं म्हणजे शंभर टक्के लोक प्रोटेक्ट होत नाहीत काही लोक प्रोटेक्ट व्हायचे हो राहतात पण चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही जर एक किंवा दोन्ही डोस घेतलेले असतील तर तुम्हाला कोविड झाला कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी गंभीर कोविड होण्याची शक्यता जवळजवळ नगण्य आहे त्यातून गांभीर्य होणार नाही आणि मृत्यूची शक्यता देखील जवळजवळ नगण्य आहे असं स्टडीजमध्ये दिसून आलेलं आहे आणि इस्पेशली जे ऍस्ट्राजेनिक ऑक्सफर्डचं वॅक्सिन आहे आपल्याकडे कोविशिल्डचं त्यातून दिसून आलं आहे दुसरं भारत बायोटेकचं देखील वॅक्सिन आहे त्यांनी आता जाहीर केली आहे त्यांची एफिकसी एटी पर्सेंटच्या वर हे याचा भारतातलाच फक्त एक्सपिरियन्स आहे इतर जगात कुठे दुसरीकडे एक्सपिरियन्स नाही पण आपल्याला त्यांच्यावर देखील विश्वास ठेवायला हरकत नाही तर असा हा लसीकरणाचा मुद्दा आहे की लस घेतल्यानंतर शंभर पर्से पर्सेंट प्रोटेक्शन नाही पण गांभीर्य आजाराचं आणि मृत्यू यापासून प्रचंड प्रोटेक्शन आहे त्यामुळे या ज्या बातम्या आपण ऐकतो आहोत दोन डोस घेतल्यावरही हे पॉझिटिव्ह झाले ते पॉझिटिव्ह झाले तर त्याने काळजी करू नका पॉझिटिव्ह झाले तरी तुम्ही गंभीर होणार नाहीत आणि संक्रमण देखील त्याने कमी होतं म्हणजे जे पूर्वी असिम्टोमॅटिक आजारी पडायचे लोक त्याचं प्रमाण देखील लस घेतल्यानंतर कमी होतं हे आता प्रूवन आहे पुढचा जो लोकांना प्रश्न पडतो आहे की आमचा कोणाशी संपर्क आला तर काय करावं जो पॉझिटिव्ह आहे आम्हाला कळतं की अरे तो तर पॉझिटिव्ह आला ती पॉझिटिव्ह आली तर काय करायचं तर मित्रांनो क्लोज कॉन्टॅक्ट जो आहे तो लक्षात घ्या जर बंद खोलीमध्ये तुम्ही एखाद्याच्या एक मीटरच्या आत पाच फुटाच्या आत जर तुम्ही त्यांच्या जवळ राहिले असाल आणि दहा पंधरा मिनिटासाठी राहिले असाल त्यांच्याशी तुमच्या गप्पा झाल्या असतील तर तुम्ही क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलात असं समजायचं जर तुम्ही बाहेर कोणाला एखाद मिनिटं असं लांबून भेटलं असाल तर तो क्लोज कॉन्टॅक्ट नाही मोकळ्या हवेमध्ये आणि क्लोज कॉन्टॅक्ट झाला असेल तर तुम्ही सरकारी नियमानुसार स्वतःला सेल्फ आयसोलेट करायचं घरी एका खोलीमध्ये मास्क लावून बसायचं आणि पुढच्या दहा ते चौदा दिवसात काही लक्षणं तुम्हाला आलीत तर तुम्ही टेस्ट करून घ्यायची टेस्टिंगला घाबरायचं नाही टेस्ट करा पॉझिटिव्ह निघाली तर तुमचं गांभीर्य काय आहे माइल्ड मॉडरेट सिव्हिअर त्यानुसार कुठले उपचार करायचे माइल्डला उपचाराची गरज नाही मॉडरेट जर असेल तुम्हाला तर थोडं पॅरासिटामॉल ब्रुफेन सारख्या गोळ्या आणि खूप जास्त खोकला वगैरे येत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडून ऑक्सिजन बघून घ्या ते कमी व्हायला लागलं तर तुम्हाला एक्स रे करावं लागेल किंवा डॉक्टरांना वाटलं तर एक्स रे करावं लागेल आणि जर ऑक्सिजन कमी झालं तर ऑक्सिजन लागेल आणि काही मोजक्याच लोकांना नॉन इन्व्हेजिव्ह किंवा व्हेंटिलेशन हे लागू शकतं पण मेजॉरिटी लोकांना कुठल्याच उपचाराची गरज नाही आणि सिटी स्कॅन वगैरे तर अजिबात करायची गरज नाही काही मोजक्या लोकांना सिटी स्कॅन लागतो आपल्याकडे जी सिटी स्कॅन केले जात आहे ही लूट आहे ही माल प्रॅक्टिस आहे त्यामुळे सीटी स्कॅनच्या मागे लागू नका तुम्हाला लक्षणं आले तर सरळ स्वाब द्या घरी बसा पॉझिटिव्ह आल्यावर माइल्ड मॉडरेट सिविर लक्षणं मी तुम्हाला एक व्हिडिओची लिंक देतो ती बघा आणि त्यातून तुम्हाला क्लिअर होईल की लक्षणांचं गांभीर्य कसं आहे पुढचं जे आहे मग यात कोरोना होऊ नये म्हणून काय करायचं तर सगळ्यात आधी जर तुम्हाला लस मिळत असेल तर, तर घेऊन टाका कुठल्या अफवा गैरसमजांवर विश्वास ठेवू नका बहुतांश लोक हे लसला एलिजिबल असतात अठरा वर्षाच्या वरचे काही मोजक्याच लोकांना लस घेता येत नाही ज्यांना लसमधल्या काही घटकांची अलर्जी असेल तरच इतर अलर्जी असली इतर अनाफायलासिस असले गंभीर आजार असले कॅन्सर ट्रान्सप्लांट वगैरे ह्या सगळ्या आजारांमध्ये तुम्ही लस घेतली पाहिजे कारण लसने तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल लस नसेल तर तुम्ही जास्त धोक्यामध्ये जाल तर त्यामुळे लस घ्या आणि पंचसूत्री पाळा म्हणजे गर्दी टाळणे हात स्वच्छता मास्क लावणे प्रवासात कामात लक्ष देणे आणि गरज नसताना दवाखान्यात जाऊ नका मात्र गरज असेल शंका असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या आता सरकार या संदर्भात काय काय करू शकतं मित्रांनो तर सरकारने पूर्वी अनेक स्टेप्स घेतलेले आहेत आताही स्टेप्स घेत आहेत ते वॉर्निंग देत आहेत ते दवाखाने त्यांचे जे सरकारी इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांची तयारी करतायत वेळोवेळी संवाद साधतायत जनतेशी याच्या पलीकडे जर केसेस हाताबाहेर गेल्या आणि बेड मिळणार असे झाले लोकांना जी परिस्थिती आता झालीय औरंगाबाद जळगाव नागपूर यासारख्या ठिकाणी आता बेडचा तुटवडा पुढा पडायला लागला आहे याच्यापेक्षा जर हाताबाहेर परिस्थिती गेली तर सरकारला कदाचित लॉकडाऊन या बऱ्याच ठिकाणी लावावा लागू शकतो कारण लॉकडाऊनमुळे लोकांचं संक्रमण हे कमी होतं आणि अशी वेळ येऊ शकते आता हे जनतेवर आहे आणि तो व्हायरस कसा बिहेव करतो याच्यावर देखील आहे आणि दुसरं महत्वाचं जे आहे मित्रांनो की व्हायरस कुठे बदलतो आहे का आणि त्याचं काय आहे तो जास्त संक्रमणशील आहे का जास्त गंभीर आहे हे देखील सरकारला सरकारी यंत्रणेला वेळोवेळी टेस्टिंग करत राहावे लागेल जिनोमिक टेस्टिंग जेणेकरून व्हायरसबद्दल माहिती मिळत राहील आणि त्यानुसार पुढच्या उपाययोजना करता येतील आणि सगळ्यात महत्वाचं काम सरकारचं हे आहे की डोसेस वॅक्सिनचे पुरवणे लोकांना आणि खरं तर हे फुकट लोकांना असे दिले गेले पाहिजेत की या आणि व्हॅक्सिन करून जा पण त्याच्याबद्दल अजून मोठ्या प्रमाणावर पुरवठा होणे आणि अजून लोकांना हे जास्तीत जास्त लोकांना कसं देता येईल हे सरकारला बघावं लागणार आहे तर काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो स्वतःला वाचवा स्वतःच्या कुटुंबाला वाचवा लक्षणं असतील तर आयसोलेट व्हा टेस्टिंग करून घ्या आणि उपचार खूप नाही आहेत काही गंभीर लोकांनाच फक्त काही उपचार हे एव्हिडन्स बेस आहेत प्रवन आहेत कुठलाही आयुर्वेदिक औषधाचा उपचार यशस्वी असल्याचा कुठलाही पुरावा नाही होमिओपॅथीचा कुठलाही पुरावा नाही आणि मॉडर्न मेडिसिन ॲलोपॅथीचे दोन तीनच प्रुवन मेडिसिन्स आहेत जसं स्टिरॉइड गंभीर लोकांना ऑक्सिजन देणे त्यांचा ऑक्सिजन कमी झाल्यावर आणि काही ॲडव्हान्स ज्या थेरपीज आहेत टॉसिली झुमॅब वगैरे यासारख्या या प्रुवन आहेत आणि काही अँटीबायोटिक लोकांना लागतं मोजक्याच लोकांना उठसूट सगळे लोक स्टिरॉइड अँटीबायोटिक रेमडेसिवीर हॅबी फ्लू हे घेऊ नका याला फार आधार नाही फॅबी फ्लू रेमडेसिवीर हे आता गाईडलाईन्समधून देखील काढून टाकलेले आहेत डब्ल्यू एच एनेही काढले आहेत आमच्याकडे मध्ये आम्ही बंद केलेला आहे त्यामुळे लेटेस्ट जे डॉक्टर काम करत आहेत कोरोनामध्ये त्यांचा सल्ला घ्या आणि उठसूट औषधं घेऊ नका आणि शांत राहा फक्त स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबाची काळजी घ्या आय होप दिस हेल्प इतरांना देखील शेअर करा टेक केअर बाय बाय